दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। उद्या दहावीचा निकाल असणार आहे, उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येणार आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली। उद्या दुपारी 1 वाजता दहावीच्या बोर्डाचा परीक्षेचा निकाल लागेल। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उद्या हा निकाल जाहीर केला जाणार आहे। महत्त्वाची बातमी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, उद्या निकाल लागणार आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी। उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येणार आहे, वेबसाईटवर हा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे। दहावीचा जो निकाल आहे तो दिनांक 17 जून 2022 दुपारी 1 वाजता लागणार आहे। खालील दिलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपला निकाल पाहू शकता। आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे, आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही शुभेच्छा देते की उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदमय असणारा दिवस असो, उत्साहाचा दिवस असो। निकालासंदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश बोर्डाकडून अधिक काय माहिती देण्यात आली? नेमका कधी लागणार या संदर्भातली उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये होती, कारण मधल्या काळात काही तारखांच्या संदर्भातल्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात आल्या होत्या। मात्र आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकृतपणे त्यांच्या ट्विटरवरून या संदर्भातली घोषणा केलेली आहे। उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल लागणार आहे, आणि त्या संदर्भातल्या ज्या बोर्डाकडून ज्या वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत या वेबसाईटवरती विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे। त्या संदर्भातली उद्या बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत ते पत्रकार परिषद घेण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र जी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती ती अखेर संपलेली आहे। उद्या दुपारी 1 वाजता या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे, त्या संदर्भातली माहिती स्वतः शिक्षण मंत्री माहितीबद्दल। तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली। उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर होईल आणि वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे।